आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा तिसरा प्रॉब्लेम पाहतोय. तिसरा प्रॉब्लेम इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा नेट ॲसेट मेथड या मेथडनेच आपल्याला सोडवायचा आहे. बघा, तिसरा प्रॉब्लेम व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम तुम्हाला मी गुगल क्लासरूमला शेअर केलेला आहे, तुम्ही लिहिलेला असेल. मी एक्सप्लेन करते आणि त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नाकोडा लिमिटेड ॲज फॉलोज. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीटची जी ॲसेट साईड आहे ती आणि लायबिलिटी साईड दोन्ही साईड महत्त्वाच्या आहेत. बघा, आधी आपण लायबिलिटी साईड बघू. लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे 2 लाख रुपये. शेअर्सची संख्या यात महत्त्वाची आहे. 20,000 इक्विटी शेअर्स आहेत. त्यानंतर प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1 लाख रुपीज, 1 लाख रुपये. जनरल रिझर्व आहे 29,000 रुपये. बिझनेस प्रॉफिट आहे 11,000. त्यानंतर प्रपोज्ड प्रेफरन्स डिव्हिडंड आहे 8,000 रुपये. ट्रेड क्रेडिटर्स 35,000. बिल्स पेबल 15,000 आणि रेंट पेबल 2,000. आता ह्या ज्या लायबिलिटीज आहेत, ह्या लायबिलिटीज मधून आपण करंट लायबिलिटीज म्हणून ज्या लेस करायला घेणार आहोत त्या फक्त ह्या 3 घेणार आहोत, ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि रेंट पेबल. बाकीचे जे आहेत त्यामध्ये इक्विटी शेअर कॅपिटल, रिझर्व, प्रॉफिट अँड लॉसचा जो मागचा बॅलन्स आहे म्हणजे बिझनेस प्रॉफिट, हे शेअर होल्डर्स फंड आहेत. त्यानंतर प्रेफरन्स शेअर कॅपिटल आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण सेकंड स्टेपमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करणार आहोत. आणि त्याचबरोबर हा जो प्रेफरन्स डिव्हिडंड दिलेला आहे तो देखील लेस करणार आहोत. म्हणजे आपण सेकंड कॅल्क्युलेशन जे करतो फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, तर ते कॅल्क्युलेशन करताना आपण कॅपिटल सोबतच जो डिव्हिडंड आहे प्रेफरन्सचा तो देखील आपण लेस करणार आहोत. मग लेस करताना आपण 2 आयटम लेस करणार. एक कॅपिटल लेस करणार 1 लाख रुपये आणि प्रपोज प्रेफरन्स डिव्हिडंड पण लेस करणार सेकंड स्टेपमध्ये 8,000 रुपये. त्यानंतर ॲसेट साईडला जे ॲसेट दिलेले आहेत त्याचे रिव्हॅल्युएट फिगर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. बघा, गुडविल 15,000 आहे, बॅलन्स शीटचं 25,000 आहे. आपण कॅल्क्युलेशनला घेताना 15,000 घेऊ. प्लांट इज अंडर व्हॅल्युड बाय 15,000. प्लांटचं अंडर व्हॅल्युएशन झालेलं आहे 15,000. अंडर व्हॅल्युएशन म्हणजे कमी व्हॅल्युएशन झाले, म्हणजे आपल्याला प्लांट 15,000 जास्त दाखवायचं आहे. मग प्लांट बॅलन्स शीटला आहे 1,60,000 रुपये, त्यात आपण 15,000 रुपये ऍड करू म्हणजे 1,75,000 रुपये प्लांट घ्यावा लागेल. त्यानंतर स्टॉक ओव्हर व्हॅल्युड बाय 10,000. स्टॉकचं ओव्हर व्हॅल्युएशन झालंय म्हणजे जास्त किंमत दाखवली गेली 10,000. मग 10,000 स्टॉक आपल्याला कमी करावा लागेल. मग स्टॉकची किंमत आहे बॅलन्स शीटला 80,000. 80,000 10,000 कमी करा म्हणजे स्टॉक आपल्याला घ्यावा लागेल 70,000 रुपये. 3 ॲसेट्स रिव्हॅल्युएशन दिलेले. बाकीच्या ज्या ॲसेट्स आहेत त्यांच्या फिगर्स आपल्याला ॲज इट इज घ्याव्या लागतील. फिक्स्चर आहे 5,000 रुपये, आहे तसंच घ्यायचं. बुक डेप्स आहेत 1,25,000 रुपये, आहे तसंच घ्यायचे कारण त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. बँकेचा बॅलन्स आहे 4,000 रुपये, आहे तसंच घ्यायचा. अंडर रायटिंग कमिशन काही आपण घेणार नाही कारण की अंडर रायटिंग कमिशन जे असतं ते भाग विमे करायला दिली जाणारी कमिशन आहे. ती काही ॲसेट आपण बाजारात नेऊन विकू शकत नाही. मग आपली जी पहिली स्टेप आहे त्यामध्ये आपण नेट ॲसेट कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये एका शेअर्सची व्हॅल्यू काढताना जो फंड अवेलेबल असतो त्याला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग देतो. मग आपण आता आपली पहिली स्टेप घेऊ, टोटल नेट ॲसेट कॅल्क्युलेट करू. मग ह्या कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ॲसेट्स, ॲसेटच्या किमती आपण ॲडजस्टमेंटप्रमाणे घेतो आणि ज्या ॲसेट रिव्हॅल्यू झालेल्या नसतील त्यांच्या किमती आपण बॅलन्स शीटप्रमाणे घेतो. मग फर्स्ट घ्या गुडविल ॲडजस्टमेंट प्रमाणे 15,000, 15,000 रुपये. त्यानंतर प्लांट तो अंडर व्हॅल्यू झाला होता, त्यामध्ये आपण तेवढी अंडर व्हॅल्युएशनची फिगर ॲड करून घेतली 15,000 रुपये, 1,75,000 रुपये. त्यानंतर फिक्स्चरची किंमत बदललेली नाही, बॅलन्स शीटप्रमाणे 5,000 रुपये घ्या. स्टॉक इन ट्रेड ओव्हर व्हॅल्यू झाला होता 10,000, तो आपण 10,000 कमी करून घेतला आणि 70,000 रुपये घ्या. बुक डेप्स रिव्हॅल्यू झालेले नाही आहे, आहे तसेच 1,25,000 बुक डेप्स म्हणजेच डेटर्स. आणि बँकेचा बॅलन्स रिव्हॅल्यू होत नाही, तो
तो आहे तसाच घ्यावा लागतो 4,000. सर्व ॲसेटच्या किमती आपण घेतल्या, बेरीज करा. बेरीज येते 3,94,000. त्यातून लायबिलिटीज मायनस करा. 3 लायबिलिटीज आपण घेणार आहोत. ट्रेड क्रेडिटर्स इनरला घेऊन आउटरला टोटल टाकली तरी चालेल, किंवा डायरेक्ट आउटरला घेतलं तरी चालतील. त्यानंतर बिल्स पेबल, ट्रेड क्रेडिटर्स आहेत 35,000 रुपये, बिल्स पेबल घ्या 15,000 रुपये आणि रेंट पेबल 2,000. तिन्हींची बेरीज करून आउटरला 52,000 रुपये. 3,94,000 52,000 रुपये मायनस करा. जे शिल्लक राहत आहेत ते आहेत टोटल नेट ॲसेट. टोटल नेट ॲसेट्स आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन केलं टोटल नेट ॲसेटचं. टोटल नेट ॲसेट काढताना ॲसेटच्या किमती ॲडजस्टमेंट प्रमाणे घेतल्या. ज्या ॲसेट रिव्हॅल्यू झालेल्या नाही त्यांच्या किमती आहे तशाच घेतल्या आणि लायबिलिटीज मायनस केल्या. टोटल नेट ॲसेट आले 3,42,000 रुपये. 3,42,000 आपण टोटल नेट ॲसेट कॅल्क्युलेट केल्या. आता सेकंड स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. त्यासाठी टोटल नेट ॲसेटमधून आपण प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस करतो. पण ह्या प्रॉब्लेममध्ये प्रपोज्ड प्रेफरन्स डिव्हिडंड दिला आहे तो देखील वजा करा. लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल बॅलन्स शीट प्रमाणे 1,00,000 आणि प्रपोज्ड प्रेफरन्स डिव्हिडंड 8,000 रुपये. 3,42,000 1,08,000 रुपये मायनस करा. जो वजाबाकी येईल, जो बॅलन्स शिल्लक राहील, तो असणार आहे आपला फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. तो येतोय 2,34,000 रुपये. 2,34,000 रुपये. आता तिसरी स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रेन्सिक व्हॅल्यू किंवा नेट ॲसेट व्हॅल्यू लिहिलं तरी चालतं ऑफ इच इक्विटी शेअर. एका शेअरची व्हॅल्यू काढतोय आपण. त्यासाठी फॉर्म्युला आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. फंड अवेलेबल आला आहे आपला सेकंड स्टेपमध्ये 2,34,000 रुपये. त्याला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग द्या, जी बॅलन्स शीटला दिलेली आहे 20,000. मग 2,34,000 20,000 भाग द्या. कॅल्क्युलेशन करून पॉईंटमध्ये उत्तर येते ₹11.70 पर शेअर. 11.70 रुपये पर शेअर. फर्स्ट आपण टोटल नेट ॲसेट काढल्या. सेकंड स्टेपमध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट केला आणि थर्ड स्टेपमध्ये आपण एका शेअरची व्हॅल्यू काढली. इथे आपला 3 नंबरचा प्रॉब्लेम ॲज पर इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड कम्प्लीट झालेला आहे. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा चौथा प्रॉब्लेम आपण पाहतोय. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा जो चौथा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपली जी सेकंड मेथड आहे त्या मेथडने आहे, इल्ड बेसिस मेथड. जी इल्ड बेसिस मेथड आहे त्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. इल्ड बेसिस मेथडने ज्यावेळेला प्रॉब्लेम विचारला जातो तर त्यात परत 2 सब टाईप पडतात. एक आहे ऑन डिव्हिडंड बेसिस आणि दुसरा आहे ऑन प्रॉफिट बेसिस. पण जर समजा तुम्हाला स्पेसिफिक प्रॉब्लेममध्ये उल्लेख दिलेला असेल की इल्ड बेसिस मेथडने प्रॉब्लेम सोल्युशन कॅल्क्युलेट करा आणि ऑन डिव्हिडंड बेसिस असं सांगितलं असेल किंवा ऑन प्रॉफिट बेसिस अँड ऑन डिव्हिडंड बेसिस, तर तुम्ही 2 मेथडने काढायचं आहे. पण जर फक्त सांगितलं असेल की कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर ऑन इल्ड बेसिस मेथड असं सांगितलेलं असेल तर तुम्ही प्रॉफिट बेसिसनेच काढायचं आहे, डिव्हिडंड बेसिसने प्रॉब्लेम सोडवायचा नाही. दोन्ही बेसिसने उत्तर सारखंच येतं, म्हणजे फक्त त्याचे सब टाईप्स आहेत 2. पण जर स्पेसिफिक उल्लेख असेल की डिव्हिडंड बेसिसने सोडवा तरच डिव्हिडंड बेसिसने सोडवायचा, किंवा दोन्ही बेसिसने सोडवा असं विचारलं असेल, डिव्हिडंड बेसिस आणि प्रॉफिट बेसिस, तर दोन्ही बेसिसने सोडवायचा. नाही तर जनरली आपण प्रॉब्लेम प्रॉफिट बेसिसनेच सोडवणार आहे. आता ह्याच्या ज्या स्टेप्स आहेत 4, तर त्यामध्ये जर समजा तुम्हाला दोन्ही सब टाईपने प्रॉब्लेम सोडवायला लावला, डिव्हिडंड बेसिसने पण आणि प्रॉफिट बेसिसने तर पण, तर 2 पहिल्या ज्या स्टेप असतात त्या कॉमन असतात. पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप, पहिलं कॅल्क्युलेशन आणि दुसरं कॅल्क्युलेशन कॉमन आहे.
आणि पुढचे जे दोन कॅल्क्युलेशन आहे ते डिव्हिडंड बेसिसने वेगळे आहेत आणि प्रॉफिट बेसिसने वेगळे आहेत. मग जे पहिले दोन कॅल्क्युलेशन आहेत तर त्या पहिल्या दोन कॅल्क्युलेशनमधला पहिलं कॅल्क्युलेशन तुम्हाला सगळ्यांना ओळखीचं आहे. बघा, तुम्ही गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचे, 12वीला असताना तुम्हाला गुडविलचा टॉपिक होता, त्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जायचा. ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी आपण जेवढ्या वर्षाचं प्रॉफिट दिलेलं असेल त्याची बेरीज करायचो आणि त्याला जेवढे वर्ष असतील, म्हणजे समजा 5 वर्षाचं असेल तर 5 ने भाग द्यायचो, 4 वर्षाचं असेल तर 4 ने भाग द्यायचो. तर असं पहिल्या स्टेपमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजे तुमचा जो ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्या प्रॉफिटमधून जेवढा भाग रिझर्वला ट्रान्सफर केला असेल तो मायनस करायचा. ह्या दोन स्टेप दोन्ही मेथडमध्ये कॉमन आहे. मग तिथून पुढे ज्या दोन स्टेप करायच्या, तिसरी आणि चौथी, ती प्रॉफिट बेसिसने वेगळी स्टेप आहे आणि डिव्हिडंड बेसिसने वेगळी स्टेप आहे. ते आपण आता प्रॉब्लेम थ्रू पाहू. आपण चौथा प्रॉब्लेम घेतोय इल्ड बेसिस मेथडने. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. बघा प्रॉब्लेम. ब्रिमेन लिमिटेड इशूड 50,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच. 50,000 इक्विटी शेअर इशू केलेले आहे 10 रुपयाला एक ह्याप्रमाणे. कंपनीचं नाव वगैरे कॅल्क्युलेशनसाठी किंवा ठिकाण महत्वाचं नाही, आपल्याला शेअर्सची संख्या महत्वाची आहे. शेअर्सची संख्या आहे 50,000 आणि एक शेअर आहे 10 रुपयाचा. इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप. पूर्ण अमाऊंट कॉल केलेली आहे आणि पूर्ण अमाऊंट पेड पण झालेली आहे. द कंपनी हॅज अर्न साइजेबल अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट ड्युरिंग लास्ट 5 इयर. 5 वर्षाचा आपल्याला नेट प्रॉफिट दिलेला आहे. त्यात इयर आणि नेट प्रॉफिट असे दोन कॉलम आहेत. बघा, 2015 पासून 2019 पर्यंतचा 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. 55,390, 57,820, 60,140, 61,280 आणि 65,370. आपली जी पहिली स्टेप असणार आहे ॲव्हरेज प्रॉफिटची, त्यामध्ये आपण ह्या 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करणार आणि 5 वर्ष आहे म्हणून त्याला 5 ने भाग देणार. इथे आपली पहिली स्टेप कम्प्लीट होईल. त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन जी आहे त्यावरून आपल्याला दुसरी तिसरी स्टेप करायची आहे. ऑफ द प्रॉफिट सो अर्न 20% वॉज ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. जो तुम्ही प्रॉफिट अर्न केलेला आहे त्यातला 20% जो प्रॉफिट आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे? जनरल रिझर्वला. कधी रिझर्व फंड सांगतील, कधी नुसता रिझर्व सांगतील, कधी जनरल रिझर्व सांगतील, जो असेल तो. मग सेकंड स्टेप जी आहे आपली मेंटेनेबल प्रॉफिट काढायचा, ती तो काढताना आपण जो आपला ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्याच्या 20% लेस करणार जनरल रिझर्वला जो आपण ट्रान्सफर करणार आहे तो. मग जो भाग शिल्लक राहील तो असणार आहे आपला मेंटेनेबल प्रॉफिट. ही आपली सेकंड स्टेप. दोन्ही मेथडमध्ये सेकंड स्टेप ही पहिली आणि दुसरी स्टेप कॉमन आहे. दिस प्रपोर्शन बीइंग कन्सिडर रिझनेबल इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इन विच द कंपनी इज एंगेज्ड अँड वेअर अ फेअर इन्व्हेस्टमेंट रिटर्न मे बी टेकन ॲट 10%. म्हणजे आपण हा जर बिझनेस केला नसता आणि त्याच्याऐवजी हे पैसे गुंतवले असते तर त्यावर आपल्याला रिटर्न मिळाले असते 10%, म्हणजे व्याज मिळालं असतं 10%. हे जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे हे आपल्याला ऑन डिव्हिडंड बेसिसने कॅल्क्युलेशन करताना महत्वाचं आहे आणि ऑन प्रॉफिट बेसिसने पण कॅल्क्युलेशन करताना महत्वाचं आहे. ते टक्के आहे 10%. त्यानंतर पुढे सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्युट व्हॅल्यू ऑफ कंपनीज इक्विटी शेअर इन द इल्ड बेसिस मेथड अंडर डिव्हिडंड बेसिस अँड प्रॉफिट बेसिस सेपरेटली. म्हणजे असं स्पेसिफिक उल्लेख असेल की डिव्हिडंड बेसिसने पण सोडवा आणि प्रॉफिट बेसिसने पण सोडवा, तरच आपण दोन्ही मेथडने सोडवणार आहोत. नाही तर जनरली फक्त सांगितलं असेल की इन ऑन डिव्हिडंड इल्ड बेसिस मेथड तर आपण फक्त प्रॉफिट बेसिसने सोडवणार, डिव्हिडंड बेसिसने सोडवणार नाही. मग आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करू. फर्स्ट स्टेप आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. मग या कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 5 वर्षाचा जो प्रॉफिट दिलेला आहे त्याची आपण बेरीज घेणार आहोत. 55,390 प्लस 57,820 प्लस 60,140 प्लस
61,280 प्लस 65,370, 5 वर्षाचा जो नेट प्रॉफिट दिलेला आहे त्या संख्या आपण इथे घेतल्या, त्यांची आपण बेरीज करणार आहोत आणि 5 वर्षाचा आहे म्हणून त्याला 5 ने भाग देणार आहोत. अगोदर बेरीज करून घ्या. ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी बेरीज येते 3 लाख रुपये, त्याला 5 ने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून आपला ॲव्हरेज प्रॉफिट येतोय 60,000 रुपये. ॲव्हरेज प्रॉफिट येतोय 60,000 रुपये. फर्स्ट आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. आपल्याला प्रॉब्लेममध्ये 5 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे बघा. हा ह्या किमती घेतल्या आणि त्यांची बेरीज केली, त्याला 5 ने भाग दिला, तो आला 60,000 रुपये. इथे आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली. पहिली आणि दुसरी स्टेप कोणत्याही मेथडने विचारला, डिव्हिडंड बेसिसने विचारला किंवा प्रॉफिट बेसिसने विचारला तरी सेम आहे. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट काढणार. कॅल्क्युलेशन ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट, त्यासाठी फॉर्म्युला असा आहे की ॲव्हरेज प्रॉफिटमधून जेवढा भाग रिझर्वला ट्रान्सफर होईल तो लेस करायचा. मग आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे की रिझर्वला किती ट्रान्सफर झाला, तर 20% ट्रान्सफर झाला. बघा, ऑफ द प्रॉफिट सो अर्न 20% ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. मग आपण 20% लेस करणार. कशाचे 20%? तर आलेल्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या 20%. मग या इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट लेस 20% ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. मग ॲव्हरेज प्रॉफिट आहे 60,000 वजा 60,000 20%. मग 60,000 येतो 12,000 रुपये. 60,000 लेस करा, मेंटेनेबल प्रॉफिट येतो 48,000 रुपये. पहिल्या स्टेपमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, सगळ्या प्रॉफिटची बेरीज केली, त्याला 5 ने भाग दिला कारण 5 वर्षाचा प्रॉफिट होता म्हणून. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ॲव्हरेज प्रॉफिटमधून जेवढा हिस्सा रिझर्वला ट्रान्सफर झाला तेवढा मायनस केला. तो पर्सेंटेजमध्ये असेल किंवा कधी 1/4, 1/3, 1/5 असा देखील असू शकतो. जसा असेल प्रॉब्लेममध्ये त्यानुसार कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करून मेंटेनेबल प्रॉफिट आला आपला 48,000 रुपये. आता आधी आपण डिव्हिडंड बेसिसने काढू, नंतर प्रॉफिट बेसिसने कॅल्क्युलेशन करू. मग घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर ऑन इल्ड बेसिस. त्यामध्ये आधी डिव्हिडंड बेसिसने काढू. ए म्हणा ऑन डिव्हिडंड बेसिस. ऑन डिव्हिडंड बेसिस, डिव्हिडंड बेसिसने कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्यामध्ये सब स्टेप 2 आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ डिव्हिडंड, पहिल्यांदा डिव्हिडंडचा रेट कॅल्क्युलेट करायचा. त्यासाठी फॉर्म्युला आहे, रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट छेद इक्विटी शेअर कॅपिटल कंसात पेडअप. कधी कधी कॉल्डअप वेगळं असतं आणि पेडअप वेगळं असतं. इथे घेताना पेडअप घ्यायचं, पण ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॉल्डअप आणि पेडअप एकच दिलेला आहे. गुणिले 100. रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन इक्विटी शेअर कॅपिटल इन ब्रॅकेट पेडअप इन टू 100. 100 गुणायचं. मग मेंटेनेबल प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 48,000 रुपये. इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला 5 लाख दिले. 5 लाख कसं आलं, तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलंय 50,000 इक्विटी शेअर आहेत 10 रुपये लेख याप्रमाणे, आणि पूर्ण अमाऊंट कॉल्डअप आणि पेडअप आहे म्हणून आपण 5 लाख घेतले. गुणिले 100. 0,0 कॅन्सल करा आणि भाग द्या. 0,0 कॅन्सल केले तर 48 राहतात. 5 ने 48 भाग द्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर येतं आपलं 9.60%. हा रेट आहे म्हणून पुढे मी पर्सेंटचं चिन्ह दिलं, 9.60%. 6 आले तरी 60 होतो त्याचा अर्थ. ही झाली पहिली स्टेप ऑन डिव्हिडंड बेसिस ने. आणि दुसरी स्टेप आहे एका शेअरची व्हॅल्यू काढायची. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर, त्याचा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड जो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेडअप व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर.
व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेड अप व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. आता रेट ऑफ डिव्हिडंड आपल्याकडे आहे 9.60. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कुठून घ्यायचा? तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये 10% अमाऊंट दिलेली होती बघा. जर आपण इतर ठिकाणी गुंतवले पैसे तर फेअर रिटर्न जे मिळणार आहेत 10%, यालाच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणतात. मग हे 10% घ्यायचे आणि एका शेअरची पेडअप व्हॅल्यू 10 रुपये आहे, कारण की शेअर फुल्ली कॉल्ड अप आहे आणि फुल्ली पेडअप आहे. मग सूत्रामध्ये आपण किमती टाकून कॅल्क्युलेशन करू. रेट ऑफ डिव्हिडंड 9.60% छेद 10% नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले एका शेअरची व्हॅल्यू आहे 10 रुपये. आता इथे जरी पर्सेंटचं चिन्ह असलं तरी पर्सेंट नाही काढायचे, पर्सेंट कॅन्सल होतात. 10-10 इकडे कॅन्सल झाले, मग राहिले 9.60. एका शेअरची व्हॅल्यू आली 9.60 पर शेअर डिव्हिडंड बेसिसने आपण दोन कॅल्क्युलेशन केले. एक रेट ऑफ डिव्हिडंड काढला अगोदर, त्यासाठी फॉर्म्युला वापरला मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन इक्विटी शेअर कॅपिटल कंसात पेड अप इन टू 100. सूत्रात किमती टाकल्या, मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलाच होता आपण सेकंड स्टेपमध्ये 48,000 रुपये. कॅपिटल होतं 500,000 × 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 9.60%. त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू काढली, त्यासाठी सूत्र आहे रेट ऑफ डिव्हिडंड छेद नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले पेड अप व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. मग रेट ऑफ डिव्हिडंड 9.60%, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता 10% गुणिले 10. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 9.60. आता दुसऱ्या बेसिसने घेऊ आपण, ऑन प्रॉफिट बेसिस. जनरली आपल्याला ऑन प्रॉफिट बेसिसनेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, पण स्पेसिफिक सांगितलं असेल तर डिव्हिडंड बेसिसने सोडवावं लागणार. मग घ्या ऑन प्रॉफिट बेसिसने, बी घ्या ऑन प्रॉफिट बेसिस. ऑन प्रॉफिट बेसिसमध्ये पहिलं कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बरोबर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट, म्हणजेच मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू 100. मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू 100. मेंटेनेबल प्रॉफिट आपण आपल्या सेकंड कॅल्क्युलेशनमध्ये केलेला आहे, तो आहे 48,000 रुपये. 48,000 अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% आपण प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. जर आपण हे पैसे इतर ठिकाणी गुंतवले असते तर आपल्याला 10% रिटर्न मिळाले असते, गुणिले 100. 0,0 कॅन्सल करा. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट येते 4,80,000 रुपये. ऑन प्रॉफिट बेसिसने सब स्टेप 2 आहेत. पहिली स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. त्यासाठी मेंटेनेबल प्रॉफिट घ्यायचा, त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्नने भाग द्यायचा, गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 4,80,000 रुपये. आणि लास्ट स्टेप आहे सेकंड स्टेप प्रॉफिट बेसिस मधली कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. त्यासाठी फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट छेद नंबर ऑफ इक्विटी शेअर. जी कॅपिटलाइज व्हॅल्यू आहे त्याला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग द्यायचा. मग आपल्याकडे इक्विटी शेअर्सची संख्या दिलेली आहे 50,000. 50,000 4,80,000 भाग द्या. 4,80,000 छेद 50,000 इक्विटी शेअर. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 9.60. म्हणजे तुम्ही डिव्हिडंड बेसिसने जरी कॅल्क्युलेशन केलं तर सेम आन्सर येणार, आणि प्रॉफिट बेसिसने कॅल्क्युलेशन केलं तरी सेम आन्सर येणार. फक्त जर स्पेसिफिक जसं ह्या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं होतं की ऑन डिव्हिडंड बेसिस अँड ऑन प्रॉफिट बेसिस सेपरेटली कॅल्क्युलेट करा, तरच आपल्याला दोन्ही बेसिसने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि जर प्रॉब्लेममध्ये फक्त सांगितलेलं असेल की कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर ऑन इल्ड बेसिस मेथड, तर मग आपण फक्त प्रॉफिट बेसिसनेच काढणार आहोत, डिव्हिडंड बेसिसने सोडवायचा नाही. पुन्हा एकदा तुम्हाला मागच्या स्टेप दाखवते. आपण फर्स्ट ज्या 2 स्टेप करतो, कोणत्याही मेथडने असेल, डिव्हिडंड बेसिसने असेल किंवा प्रॉफिट बेसिसने असेल, त्या 2 स्टेप कॉमन आहे.
फर्स्ट आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. ॲव्हरेज प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा? तर जो प्रॉफिट दिलेला असेल नेट प्रॉफिट त्याची बेरीज करायची. सपोज एखाद्या वर्षी लॉस असेल तर लॉस मायनस करायचा, प्रॉफिट असेल तरच बेरीज होईल. समजा इथे एखाद्या वर्षी लॉस असता तर आपण ती फिगर काय केली असती, मायनस केली असती. आणि जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट किंवा लॉस दिलेला असेल त्याने काय करायचं, भाग द्यायचा. मग ह्या प्रॉब्लेममध्ये पाचही वर्षी प्रॉफिटच होता, मग पाच वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज केली, त्याला पाचने भाग दिला, ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो आला 60,000 रुपये. त्यानंतर सेकंड स्टेप, मेंटेनेबल प्रॉफिट काढला. मेंटेनेबल प्रॉफिट कसा काढायचा, तर ॲव्हरेज प्रॉफिटमधून जेवढा हिस्सा, जेवढा शेअर ट्रान्सफर केला असेल रिझर्वला, तो मायनस करायचा. मग ह्या प्रॉब्लेममध्ये 20% अमाऊंट ट्रान्सफर झाली होती रिझर्वला. मग आपला ॲव्हरेज प्रॉफिट 60,000 होता, 60,000 60,000च्याच 20% मायनस केले, मेंटेनेबल प्रॉफिट आला 48,000. दोन्ही बेसिसनी प्रॉब्लेम सोडवताना ह्या दोन स्टेप ज्या आहेत त्या कॉमन आहे, त्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यानंतर आपण डिव्हिडंड बेसिसने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. डिव्हिडंड बेसिसने सॉल्व्ह करण्यासाठी वरती कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर ऑन इल्ड बेसिस असं हेडिंग दिलं, त्यात ए घेतला ऑन डिव्हिडंड बेसिस. डिव्हिडंड बेसिसने कॅल्क्युलेशन करताना दोन स्टेप आहे, अगोदर रेट ऑफ डिव्हिडंड काढायचा आणि त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू काढायची. मग रेट ऑफ डिव्हिडंड काढतानाचा फॉर्म्युला आहे मेंटेनेबल प्रॉफिट छेद इक्विटी शेअर कॅपिटल. पण ते पेडअप घ्यायचं, काही काही प्रॉब्लेममध्ये कॉल्डअप आणि पेडअप वेगवेगळं असतं, मग पेडअप घ्यायचं गुणिले 100. मेंटेनेबल प्रॉफिट आहे 48,000, कॅपिटल आहे 5,00,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलं 9.60%. त्यानंतर दुसरी स्टेप घेतली, एका शेअर्सची व्हॅल्यू काढली. त्यासाठी फॉर्म्युला लिहिला व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर बरोबर रेट ऑफ डिव्हिडंड छेद नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले पेडअप व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. मग रेट ऑफ डिव्हिडंड 9.60%, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% आणि एका शेअरची व्हॅल्यू आहे 10 रुपये. पर्सेंट जरी असले तरी पर्सेंट नाही काढायचे, ते कॅन्सल होतात. 10-10 पण कॅन्सल झाले, मग 9.60 एका शेअर्सची व्हॅल्यू आली ऑन डिव्हिडंड बेसिस. त्यानंतर ऑन प्रॉफिट बेसिसने आपण सॉल्व्ह केलं. ऑन प्रॉफिट बेसिसने सॉल्व्ह करताना पुन्हा दोन स्टेप घेतल्या. त्यात पहिली स्टेप आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. तो काढण्यासाठी मेंटेनेबल प्रॉफिटला नॉर्मल रेट ऑफ रिटर्नने भाग द्यायचा गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 4,80,000 रुपये. आणि लास्ट स्टेप, एका शेअरची व्हॅल्यू काढली. एका शेअरची व्हॅल्यू काढताना जी तुमची कॅपिटलाइज व्हॅल्यू येईल त्याला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग द्यायचा. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 9.60. म्हणजे तुम्ही डिव्हिडंड बेसिसने सोडवला किंवा प्रॉफिट बेसिसने सोडवला तरी दोन्हींचं उत्तर सेम येणार आहे. पण प्रॉब्लेममध्ये जर आपल्याला, जसं या प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं की दोन्ही बेसिसने सेपरेट सोडवा तर सेपरेट सोडवायचा, नाही तर फक्त इल्ड बेसिसने सांगितलेलं असेल तर आपण प्रॉफिट बेसिसनेच सोडवणार आहोत, डिव्हिडंड बेसिसने सोडवायचा नाही. इथे आपला चौथा प्रॉब्लेम जो आहे इल्ड बेसिस मेथडने व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर कॅल्क्युलेट करण्याचा कम्प्लीट झालेला आहे.